संजयनगर परिसरातील पत्र्याची चाळीतील महापालिकेच्या सार्वजनिक स्नानगृहाच्या दोन खुऱ्यांची तोडफोड केली या प्रकरणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक गणेश रामचंद्र माळी व अठ्ठेचाळीस राहणार शंभर फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार तोडफोड करणाऱ्या जमावातील अज्ञात दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभाग समिती क्रमांक एक कार्यक्षेत्रातील वॉर्ड नंबर अकरामधील संजयनगर परिसरातील पत्र्याची चाळ या ठिकाणी महापालिकेने लोकांच्या वापरासाठी स्नानगृहाच्या दोन खोल्या बांधल्या आहेत या स्नानगृहामध्ये एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले या घटनेचा खुलासा झाल्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता सा लोकांनी बेकायदेशीर जमाव जमून घडलेल्या घटनेचा रागमना धरून महापालिकेच्या स्नानगृहाच्या दोन्ही खोल्यांची तोडफोड करून महापालिकेच्या मालमत्तेचे दहा हजार चारशे सत्तेचाळीस रुपयांचे नुकसान केले आहे म्हणून महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक गणेश माळी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तोडफोड जमावातील अज्ञात दहा ते बारा जणांवर सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे